मराठी रंगभूमीवर चाणक्य ही व्यक्तिरेखा प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव मिळवून देण्यासाठी रंगभूमीवर चाणक्य हे नाटक येत आहे अभिनेता शैलेश दातार या नाटकात चाणक्य यांची भूमिका रंगत आहे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात होणार आहे इसवी सन पूर्ण तीनशे वीसच्या कालखंडात घडलेली एक गोष्ट चाणक्य या नाटकाच्या माध्यमातून आजच्या काळात येत आहे अभिजात क्रिएशन निर्मित व मिलाप थिएटर प्रकाशित या नाटकाचे मूळ लेखक मिहीर भूता असून या नाटकाचा मराठी अनुवाद शैलेश दातार यांनी केला आहे प्रणव जोशी या नाटकाचे दिग्दर्शक आहेत या नाटकाचे नैपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले आहे इनाद म्हैसाळकर यांचे पार्श्वसंगीत व राहुल जोगळेकर यांची प्रकाश योजना या नाटकाला लाभ आहे शैलेश दातार यांच्यासह ज्ञानेश वाडेकर ऋषिकेश शिंदे नील केळकर कृष्णा राजशेखर प्रसाद माळी संजना पाटील हरिहर मैसकर विक्रांत कोळपे जितेंद्र आगरकर रवींद्र कुलकर्णी चैतन्य सरदेश पांडे आदी कलाकार नाटकात भूमिका रंगवत आहेत चाणक्य हा एक शिक्षक होता शिक्षणानेच क्रांती घडू शकते असं म्हणतात आणि एक शिक्षकच क्रांती घडवतो आणि त्या शिक्षकांनी चंद्रगुप्त मौर्यला हाताशी धरून कशी क्रांती घडवली हा एक वेगळा हे एक वेगळं नाट्य आहे वेगळा ड्रामा आहे आणि फार महत्त्वाचं आहे म्हणजे अडीच हजार वर्षांपूर्वीनंतर अडीच हजार वर्षांपूर्वीचा तो तो काळ ती घटना त्या घटनेबद्दल अजूनही बोललं जातं मुळात आजच्या तरुण पिढीशी चाणक्य कसा रिलेट करतो हे बघण्यासाठी मुलांनी यायला हवं कारण शिक्षक हा आपल्यासाठी नेहमीच महत्त्वाच्या जागेवर असतो महत्त्वाचं स्थान असतं आईनंतर कोण आपल्यासाठी असेल तर तो शिक्षक असतो आणि असा शिक्षक ज्यांनी चंद्रगुप्त मौर्यासारखा विद्यार्थी घडवला आणि तो विद्यार्थी पुढे राजा झाला आणि तो एक शासक झाला ज्या शासकाचं नाव आजपर्यंत काढलं जातं असा एक मोठा राजा बनवण्यासाठी चाणक्याने त्याला काय काय शिकवलं असेल मुळात आपल्या पिढीतल्या तुमच्या माझ्या पिढीतल्या मुलांपर्यंत चाणक्य पोहोचणं ही फार गरजेची गोष्ट आहे सभोवतालची परिस्थिती बघता आज आपण राजकारणाशी रिलेट होऊन राजकारणामध्ये उतरून आपण ती परिस्थिती बदलायला हवी किंवा त्या गोष्टींबद्दल स्टँड घ्यायला हवा हा स्टँड घेण्यासाठी विचारांमधली क्लिअरिटी येण्यासाठी म्हणून चाणक्य हे नाटक बघायला हवं आवर्जून या नमस्कार मी हरिहर म्हैसकर चाणक्य हे नाटक आम्ही आत्ता करतो आहे आणि शैलेश दातार सरांबरोबर आता मी मुळात या नाटकात दोन भूमिका करतो आहे आणि पहिली भूमिका आहे त्या आश्रमातला चाणक्य ज्या आश्रमात आलेत पाटलीपुत्रामध्ये तर त्या आश्रमातला जो विद्यार्थी आहे जिज्ञासू विद्यार्थी आहे ती भूमिका करतो आहे आणि प्लस धनानंद राजाचा मंत्री अशा दोन भूमिका मी ह्याच्यामध्ये आहे मुळातच शैले सरांचं दोन वर्ष आमचं चाललं होतं बोलणं की बाबा हे नाटक करायचं आहे करायचं आहे ॲज अ प्रोड्युसर मी याच्यामध्ये आता आलो त्याचं कारण म्हणजे मुळात नाटक मी व जेव्हा वाचलं तेव्हा मला रियलज झालं की चाणक्य चाणक्य आपण फक्त ऐकतो पण चाणक्य काय आहे हे समजून म्हणजे लोकांना समजून समजायला हवं मुळात यासाठी आणि हे स्क्रिप्ट मला अत्यंत आवडलं म्हणून आणि हा वेगळा विषय आहे मुळात अशा पद्धतीची नाटकं होत नाहीत आणि हे नाटक लोकांना नक्कीच काहीतरी नाटक बघितल्यानंतर जाताना काहीतरी लोकांना देणार देणारं नाटक आहे तर एकोणीस तारखेला शुभारंभाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे थिएटरला चार वाजता आहे तर त्या प्रयोगाला सगळ्यांनी अवश्य यावं आणि चाणक्य म्हटल्यानंतर धनानंद राजा च चंद्रगुप्त ही गोष्ट फक्त सगळ्यांना माहिती असते पण त्या गोष्टीमागं चाणक्याचा विचार काय आहे किंवा त्याच्यामध्ये किती त्यांनी सॅक्रिफाईस केलेत काय काय गोष्टी केल्यात बऱ्याच गोष्टी आहेत तर हे लोकांना माहिती नाही आहे ते माहिती या नाटकामुळे नक्की होईल असं मला वाटतं नमस्कार मी विक्रांत कोळपे चाणक्य या नाटकात मी पर्वतक ही व्यक्तिरेखा साकारतोय जो की काठमांडू म्हणजे नेपाळचा राजा होता ज्याच्याबरोबर चंद्रगुप्त आणि चाणक्य यांनी संधी म्हणजे मैत्री प्रस्ताव केला होता आणि त्यांचं जर शेवटचं बॅटल जे झालं म्हणजे तो चक्रवर्ती बनायच्या अगोदर ते बॅटल त्याच राजाबरोबर झालं होतं तर ही व्यक्तिरेखा मी साकारतो याच्यामध्ये आणि म्हणजे प्रणव आणि सगळ्यांबरोबर काम करणं मिळाय काम करायला मिळणं ही मोठी गोष्ट आहे कारण वेगळ्या प्रकारचं नाटक आहे वेगवेगळे संदर्भ आहेत जुनं नाटक आहे एवढं जुनं नाटक मी आत्तापर्यंत केलं नव्हतं त्यामुळे भाषा त्याची एकूणच पेहराव ह्या सगळ्या गोष्टी करायला मजा आली आणि नाटकसुद्धा रिलेवंट आहे असं मी म्हणेन याचं कारण ते राजकारण आणि आत्ताचं राजकारण ह्याच्यामध्ये जास्ती फरक नाही असं मला वाटतं की प्रत्येकाच्या काय म्हणतात आतमध्ये स्वार्थ असतो त्यानंतर आत्ता आपण बघतोय मी तुमच्यामध्ये अर्थ तू मला काय देणार तर माझं कॅरेक्टरसुद्धा तसंच आहे की मी तुझं जी आम इत्री करें या मैत्री करेन तुझ्याबरोबर म्हणून मला काय मिळणार तर ह्याच सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे काळ बदलला आपण व्यक्ती प्रवृत्ती त्याच आहेत तर या बघायला एकोणीस तारखेला चार वाजता प्रबोधनकार ठाकरे वाट बघत आहेत चाणक्यवाले सगळेच धन्यवाद